अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जून महिन्याच्या अहवालामध्ये डेंटा प्लसचे 7 रुग्ण जळगाव जिल्ह्यामध्ये सापडले होते। या 7ही रुग्णांना कोणत्याही प्रकारचे लक्षणं नव्हते, ते आता बरे झालेले आहेत, ते अगदी ठणठणीत आहेत। तर आता 6 डेंटा प्लसचे रुग्ण सापडले आहेत। 6 पैकी 2 रुग्ण हे शहरी भागातील असून 4 हे ग्रामीण भागातील आहे। साधारणतः 5 रुग्ण हे तरुण वयोगटातील तर 1 हा वयोवृद्ध आहे, परंतु ते सुरक्षित असल्याची माहिती जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे। जीनोमिक सिक्वेन्सिंगसाठी आपण दर महिन्यात साधारणतः 100 सॅम्पल्स हे पाठवत असतो आणि त्यामध्ये COVID-19 जो डेल्टा प्लस व्हेरियंट आहे त्याच्याबाबत जसं आपल्याला माहिती आहे की जून महिन्यातल्या अहवालामध्ये आपल्याकडे 7 तसे सॅम्पल सापडले होते आणि त्यावेळेस हे 7ही जे लोक होते ते त्यांना कुठल्याही प्रकारचं विशेष लक्षण नव्हतं, 7ही लोक बरे होऊन ठणठणीत आणि स्वस्थ अशा प्रकारचे होते। या पुढच्या अहवालामध्ये 15 जून ते 15 जुलै या कालावधीतले आपण जे सॅम्पल्स पाठवले त्यामध्ये 6 सॅम्पल्समध्ये डेल्टा प्लस हा व्हेरियंट आढळून आलेला आहे। 6 पैकी 2 लोक हे शहरी भागातले आहेत, 4 हे ग्रामीण भागातले आहेत। साधारण सगळेजण तरुण वयोगटातले आहे, फक्त एकच व्यक्ती आहेत की जे 60 वर्ष त्यांचं वयोगट आहे आणि हे 6 जणसुद्धा यातल्या 5 जणांना कुठलंही लक्षण नव्हतं। एका जणाला फक्त थोडंसं माइल्ड सिम्टम ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचा ताप येऊन गेला होता आणि 6 जण आजही हे सुरक्षित आणि अतिशय स्वस्थ आहेत। यावरून आपल्याला हेच म्हणता येईल की डेल्टा प्लस व्हेरियंटचे जरी आपल्याकडे काही सॅम्पल्समध्ये त्या विषाणूचा तो व्हेरियंट आढळून येत असला तरीसुद्धा अद्यापर्यंत त्यात कुठल्याही प्रकारचं गंभीर हे आपल्या जिल्ह्याच्या स्तरावर आढळून आलं नाही, त्यासाठी निश्चितपणे अजून जास्त संशोधन हे होणं गरजेचं आहे आणि ते संशोधन राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर चालू आहे। त्याचप्रमाणे या व्यक्ती ज्या ठिकाणच्या आहेत त्या ठिकाणी आपण इतर उपाययोजना ही सुरू केलेली आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सॅम्पलिंग सर्वेलन्स आणि जे काही इतर त्या परिसरातले किंवा त्यांच्या आसपासचे जे लोक आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणावर ते RT-PCR टेस्टिंग सुरू करून आपण त्या ठिकाणी पूर्ण उपाययोजना केलेली आहे। डेल्टा प्लस असो किंवा इतर व्हेरियंट असो कोविडच्या बाबतीत जे काही उपचाराची आणि प्रतिबंधाची पद्धत आहे ती सारखीच आहे, त्यामुळे मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हायजीन या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष देणं हे निश्चितपणे आवश्यक आहे। सद्यस्थिती जिल्ह्यामधले आपले पेशंटची संख्या ही कमी होत आहे, मात्र तरीही गाफील न राहता आणि कुठल्याही प्रकारची अनाठाई भीतीसुद्धा न बाळगता आपण सगळ्यांनी ही जी नियमावली जर आपण व्यवस्थित पालन केलं तर कुठलाही व्हेरियंट आला तरी आपण त्यापासून बचाव करू शकतो आणि याचबरोबर लसीकरणाचा सुद्धा जसा जसा आपला क्रम येईल त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी लसीकरण करून घ्यावं, त्याचा निश्चितपणे फार मोठा फायदा हा आपल्याला दिसून येत आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।